कर्नाटकमध्ये पहिल्या 4 तासात 24% मतदानाची नोंद झाली आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. जातीय आणि धार्मिक मुद्द्यावरून ढवळून निघालेल्या कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 222 जागांसाठी मतदान होत आहे. 4,96,00,000 मतदार या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हे मतदान ईव्हीएम मशीनवर होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. त्यामुळे मतदार राजा कोणाला कौल देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 15 मे रोजी या कर्नाटकच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान बंगळुरूमधील राजराजेश्वरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. इथल्या झलाहल्लीतील एका फ्लॅटमध्ये गेल्या मंगळवारी 10,000 बनावट निवडणूक ओळखपत्र जप्त करण्यात आली. यामुळे निवडणूक आयोगानं इथलं मतदान पुढे ढकललं आहे. 12 मे ऐवजी 28 मेला इथं मतदान होणार आहे, तर 31 मेला मतमोजणी होणार आहे. तसंच जयनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार विजय कुमार यांचा मृत्यू झाल्यामुळं इथली निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.